सध्या महाराष्ट्रावर संकटाची मालिका कोसळतीय आणि त्याच्यातलीच एक आणखी पुढची महत्त्वाची बातमी ती म्हणजे भोरमधून महाडच्या शेजारीच असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात रात्री घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झालेला जवळपास 200 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद या ठिकाणी झाली आहे आणि महाडच्या तळई दुर्घटनेबरोबरच शेजारच्या भोर परिसरात डोंगर परिसरात आणखी दोन ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे. साळुंगण आणि उंबर्डे या दोन गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दरड कोसळलेली आहे आणि डोंगराचा मोठा भाग कोसळून खाली आला आहे. तळे गावाच्या अगदी विरुद्ध बाजूला या दोन मोठ्या दरडी कोसळलेल्या आहेत. मात्र या दरडी गावाच्या बाहेर कोसळलेल्या आहेत. जीवितहानी झालेली नसली तरी शेतीचं मात्र मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी. मी आता उभा आहे भोर तालुक्यातील साळुंगण या गावात आणि या गावामध्ये तुम्ही जर पाहत असाल तर संपूर्ण डोंगर हा खाली आलेला आहे. दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता ठळकपणे डोंगराचा मोठा भाग हा खाली आलेला आहे. जणू काही या ठिकाणी मारिनसारखी परिस्थिती निर्माण झाली का असं या ठिकाणी या दृश्यातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. इथले जे गावकरी आहेत हे प्रचंड भयभीत आहे कारण कालपासून या परिसरामध्ये मोठा प्रचंड पाऊस पडतोय आणि वर डोंगरावरचं जी काही माती आहे ती पूर्णपणे खाली येत आहे. आपल्या सोबत इथले गावकरी आहेत. मावशी काय झालं, हे कधी पडलं डोंगर? हे काल सकाळी 7 वाजता पडलं. 7 वाजता पडलं ते परत अशी लोक अलीकडची अलीकडे राहिली, पलीकडची पलीकडे राहिली आणि संपूर्ण या इथून त्या खाली तळापर्यंत पूर्ण सपाट झाले. हे ओसरं या ठिकाणी खाली आलेलं आहे आणि स्मशानभूमी जी आहे या ठिकाणी वाहून गेलेली आहे पूर्णतः आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं जे ओसरं खाली आलं आहे त्याच्यामुळं दगड गोटे सगळे खाली आलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी म्हणजे पलीकडे नेरडमाळ म्हणतो आपण आणि इकडं साळुंगण गावठाण आहे तर दोन गावचा संपर्क म्हणजे वाडीचा आणि गावचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मात्र या ठिकाणी प्रशासन आणि ग्रामस्थ पोहोचून या ठिकाणी मदत कार्य सुरू करत आहेत. निलेश खरमरे, झी मीडिया, भोर. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.